मी निकिता वागदे, स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार. काटोल तालुक्यातील ग्रामीण मार्गावर खड्डे पडले की मार्ग खड्ड्यातच गेले हे कळायला मार्ग नाही. काटोल तालुक्यातील कोंढाळी परिसरातील कोंढाळी, तरोडा इत्यादी ग्रामीण मार्गाच्या सडकांची साडण झाली असून मार्गावर खड्डे पडले की मार्ग खड्ड्यातच गेला हे कळायला मार्ग नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग असो की जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सर्वच अधिकारी विकास निधीच्या अभावाची कारणे सांगतात. पुलाच्या खड्ड्यात पडून दिगंबर कोहडेचा मृत्यू. वरुड तालुक्या अंतर्गत येत असलेल्या घोराड येथील 55 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांना वरुड ते नागपूर महामार्गाचे बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या खड्ड्यात रविवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीसह पडून घटनास्थळीच मृत्यू झाला. बुडीत शेती क्षेत्रातील शेतकऱ्यांची योग्य मोबदला मिळण्याची मागणी. कोहडा लघुपाट बंधारे यवतमाळ मध्यम प्रकल्प यवतमाळ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील मौजा कोहडा येथे धरणाचे बांधकाम करण्यात आले, परंतु शेतकऱ्यांना त्यांची बुडीत क्षेत्रातील शेत जमीन खरेदी करून दिलेली नाही. ती जमीन भूसंपादित करण्यात आली आहे. अनेक वर्ष झाले तरी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही. योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे यांना निवेदन देण्यात आले. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार अपेक्स न्यूज स्टार सवार.